नमस्कार, मी सोहन जयस्वाल, सोलापूर वाहिनीचं आपलं स्वागत आहे. आपण पाहत आहात सोलापूर वाहिनी चॅनल सामर्थ्य संवादाचे, आणि आता आपण पाहणार आहोत सोलापूर वाहिनीच्या टॉप 10. देशातील सर्वोत्कृष्ट शिल्पकाराकडून शिवरायाचा पुतळा उभारणार, 100 कोटी रुपयाची तरतूद करणार दीपक केसकर यांची माहिती. सांगलीतील भाजपच्या बैठकीत जोरदार राडा, गोपीचंद पडळकरच्या उमेदवारीला भूमिपत्राचा विरोध, दोन गटातील समर्थक भिडले. 12 मधीचे लेकरू बाजी मारणार मला विश्वास होता, सूरज चव्हाणच्या विजयानंतर सुनेत्रा पवारांना शब्द अपुरे पडले. सूरज आम्हाला तुझा अभिमान आहे, बिग बॉसच्या विजयानंतर 12 मधीच्या लेखीचा सुप्रिया सुळे यांनी थोपटले पाठ. शंकरराव पाटलांनी आयुष्यभर ज्यांच्यासोबत संघर्ष केला त्यांच्या मांडीवर जाऊन बसता राधाकृष्ण विखेंचा हर्षवर्धन पाटलांवर जोरदार हल्ला बोल. तिसऱ्या आघाडीचा ताळमेळ नाही म्हणून मी प्रहारमधून बाहेर, राजकुमार पटेल यांची स्पष्ट उक्ती, पक्षप्रवेशवर ही शिक्कामोर्तब. भाजपसोबत बंडखोरी करणारे आमदार विनोद अग्रवालसह अन्य 14 पदाधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, उमेदवारीवरही शिक्कामोर्तब. गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही, अमोल कोल्हेकडून अजितदादांना खोचक टोला. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सोलापूर जिल्ह्यातील 11 मतदारसंघातून 65 अधिक इच्छुकांनी निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली. यामध्ये मोहोळ विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक 22 जणांना तुतारच्या चिन्हावर निवडणूक लढवायची असून मोहोळनंतर पंढरपूर मतदारसंघातून 17 जणांनी 17 इच्छुक आहेत. तसेच माढ्यात 7 जण इच्छुक असून 65 जण जिल्ह्यातून इच्छुक आहेत. पटेलच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असूच शकत नाही हे ठरलंय, जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप.